Download the Z5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळचाले 2 च्या 5 मार्चच्या भागात माधवसाठी पसंत झालेल्या मुलीचे वडील नेने वकिलांना लग्नाची घाई झाल्याने सगळं काही ठीक आहे ना असं काळजीपोटी विचारतात. त्यावर नेने वकील त्यांना नीट समजावून सांगतात आणि आत येऊन सगळं काही नीट आहे आणि आता पुढचं ठरवू असं देखील सांगतात. इथे शेवंता अण्णाने सोंटणकरवी पाठवलेला करंडा बघून तो खूप छान आहे पण तरीही मी तुमच्यावर खूप रागवली आहे असं एकटीच स्वतःशी बोलत असते. शिवाय ती हेही बोलते की तुमचा तो रुबाब जो आहे तो बाहेर ठेवा, माझ्यासमोर नका दाखवत जाऊ. हे बोलत असतानाच तितक्यात मागून पाटणकर येतात. ते येण्याची चाहूल लागताच शेवंता त्यांच्याकडे न बघता बोलते की तुम्ही खरंच याल असं वाटलं नव्हतं. तेव्हा पाटणकर तिच्या जवळ बसून तिला बोलतात की हो, तुमची सगळ्यांची खूप आठवण आली म्हणून कामं पटकन उरकून लगेच आलो. पाटणकरांना अचानक समोर बघून शेवंताची बोबडीच वळते. इथे घरी आल्यावर इंदू माधवला देवापुढे पेढे ठेवायला सांगते आणि सगळं काही नीट होऊ दे अशी प्रार्थनाही करते. बाहेर इंदू सगळ्यांना पेढे द्यायला येते. माधव तिथून निघून आपल्या खोलीत जातो. छाया पेढा घेऊन त्याच्या खोलीत जाते आणि पुन्हा त्याला लग्न नाही करायचंय हे सगळ्यांना सांगण्यासाठी उसकावते आणि मग माधव खाली जाऊन इंदूला लग्न नाही करायचंय असं ठणकावून सांगतो. तितके तिथे अण्णा येतात. माधव कशी तरी हिंमत करून अण्णांना देखील लग्न नाही करायचंय हे सांगतो. त्यावर अण्णा हसतात आणि हरकत नाही म्हणतात. शिवाय माधवला संध्याकाळी तयार राहायला सांगतात. नक्की अण्णांच्या मनात कोणता डाव शिजतोय हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळचाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज. Download the Z5 app now.